जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. राज्यात कोरोना या रोगाने थैमान घातलेले असताना अनेकांचा बळी या रोगाने घेतला आहे. त्यातच काही लोक अनेक वर्षापासून पुणे मुंबई या मोठ्या शहरात उदरनिर्वाहासाठी गेलेले होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांनाही आपापल्या गावाकडे जाण्याचा रस्ता धरला असताना येणाऱ्या अनेकांची चांगलीच धांदल उडाली आहे. गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वडगाव आतापर्यंत अंदाजे 50 ते 60 जणांची पुण्याहून आलेली नोंद करण्यात आली आहे. पुण्याहून आलेले हे लोक त्यांना सांगितलेल्या सूचनांनुसार आपल्या जवळच्या गावी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी जात आहेत. मात्र तपासणीसाठी गेलेल्या एका दाम्पत्याचे चांगलेच हाल झाले. बोरगाव येथे राहणारे हे कुटुंब पोलीस पाटलांनी सांगितलेल्या आदेशानुसार सिद्धनाथ वडगाव येथे आले असता त्यांना नोंदणी न होता परतावे लागले. आमचे चेकअप झाले पाहिजे होते, परंतु शासकीय यंत्रणा अभावी ते शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत नाव नोंदवून न घेता माघारी जाणे पसंत केले. मीडिया प्रतिनिधी CNI महाराष्ट्र गंगापूर. नाही, चेकअप नाही केलं इथे. कुठे फक्त कुठून आलो तुम्ही? आम्ही बोरगावमधून आलो आहे. आम्हाला कसं बोरगावच्या पोलीस पाटलांनी सांगितलंय की तिथे वाडगावला येऊन चेकअप करा. पण ॲक्च्युली आम्ही आता तिथे चेकअपला गेलो तर त्यांनी फक्त आमचं नाव नोंदा म्हणे आणि आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. पण मार्गदर्शन करून करता आम्हाला माहिती आहेत, पण चेकअप करा. आता आम्हाला आमच्या गावातून परत कॉल आला आहे की तिकडे चेकअप करायला. सुविधा नसतं त्यांनी मस्त हॉस्पिटल ओपन करून कशाला ठेवलं आहे? चेकअप सुविधा नाही इथे. कुठून आले तुम्ही? आम्ही बोरगावमधून आलो आहे. प्रॉपर बोरगावचे आहे का? हा. पुण्याहून आलेले का? हो, पुण्याहून आलो आम्ही. किती दिवस झाले पुण्याहून? पुण्याहून आम्हाला 2 दिवस झाले. 2 दिवस झाले का? काल येणार होतो, पण काल रात्री ट्रॅव्हल्स केल्यामुळे काल आलो नाही, आज आलो. याच्या पुढे कुठं चेकअप झालं? तुमचं चेकअप नाही झालं काही? तुम्हाला आता असं वाटतंय काही? नाही वाटत वगैरे काही नाही, फक्त कसं आता गावाच्या भीतीमुळं किंवा पोलीस स्टेशन किंवा आपला येऊन चेकअप करणं योग्य आहे. Thank you.